नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे KTHM महाविद्यालय नाशिक या संस्थेच्या SY BCOM या वर्गातील व्यावसायिक अर्थशास्त्र या वर्गाच्या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक संतोष प्रभाकर अडाप अर्थशास्त्र विभाग आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. व्यक्ती आणि राष्ट्राच्या दृष्टीने रोजगारविषयक प्रश्न हा महत्त्वाचा असतो. समग्र अर्थशास्त्रामध्ये रोजगारविषयक सिद्धांत हा एक महत्त्वाचा भाग आहे. मागील आपल्या व्याख्यानामध्ये आपण सनातन रोजगार सिद्धांत हा बघितला होता आणि सनातन रोजगारविषयक सिद्धांताचे घटक बघितलेले होते. यामध्ये आपण प्रामुख्याने जर बघितले तर यामध्ये दोन प्रभाव पडतात. रोजगारविषयक सिद्धांतामध्ये एक जो आहे सनातन विचार प्रवाह आहे आणि दुसरा जो आहे तो केन्स यांचा विचार प्रवाह आहे. सनातन रोजगार सिद्धांतामध्ये जे प्रमुख विचारवंत येतात ते आपण बघू शकतो की त्यामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे एस मिल, जे बी से, प्राध्यापक पिगू या विचारवंतांचे विचार हे यामध्ये येत असतात. त्याचबरोबर सनातन अर्थतज्ज्ञ म्हणजे कोण, तर ॲडम स्मिथपासून ते 1929 जागतिक महामंदीपर्यंतचे जे अर्थतज्ज्ञांचे विचार आहेत त्याला आपण सनातनपंथीय विचार असे म्हणतो. त्यांच्या मते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार पातळी प्राप्त होण्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते. त्यामुळे सनातन अर्थतज्ञांचा सिद्धांत म्हणजे कुठल्याही एका अर्थतज्ञाचा सिद्धांत नसून त्यामध्ये अनेक अर्थतज्ञांचे विचार आहेत. सनातनविषयक सिद्धांताचा महत्त्वाचा भाग म्हणजे JBCA यांचा बाजारविषयक नियम आहे. आजच्या आपल्या या व्याख्यानामध्ये आपण JBCA यांचा बाजारविषयक नियम हा बघणार आहोत. त्यानंतर JBCA यांच्या बाजारविषयक सिद्धांताची गृहिते बघणार आहोत. त्यानंतर विविध अर्थतज्ञांनी JBCA यांच्या बाजारविषयक नियमावर केलेल्या टीका ह्यासुद्धा आपण बघणार आहोत. JBCA यांनी आपला जो नियम मांडलेला आहे की प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो, हा नियम जो आहे प्रत्यक्षामध्ये आपल्याला हा काही मर्यादा असल्याचं आढळून आलेलं आहे. JBCA यांच्या नियमावरती अनेक अर्थतज्ञांनी टीका केलेली आहे. 1929 जागतिक महामंदीच्या काळात सनातन सिद्धांत व JBCA यांचा सिद्धांत निरुपयोगी ठरल्याचं आढळून आलेलं आहे. कारण की जी काही बेरोजगारी निर्माण झालेली आहे आणि जी काही मंदीची स्थिती निर्माण झाली आहे त्याचं स्पष्टीकरण त्या सिद्धांतामध्ये मिळालेलं नाही. मग यामध्ये प्रामुख्याने JM केन्स यांनी 1936 पैसा, व्याजदर व रोजगारविषयक सर्वसामान्य सिद्धांत मांडला आणि यामध्ये JBCA यांच्या नियमावरती टीका केलेली आहे. तर यामध्ये प्रामुख्याने आपण बघू शकतो की अवास्तव गृहिते, मग त्याने पूर्ण स्पर्धा गृहित धरलेली आहे. प्रत्यक्षामध्ये कधीही पूर्ण स्पर्धा नसते, कारण की अपूर्ण स्पर्धा असते, मक्तेदारी असते, मक्तेदारीयुक्त स्पर्धा असते. त्यामुळे जी काही पूर्ण स्पर्धा आणि पूर्ण रोजगाराचं गृहित धरलेलं आहे किंवा बंदिस्त अर्थव्यवस्था गृहित धरलेलं आहे हे प्रत्यक्षामध्ये आपल्याला कधीही आढळत नाही. त्यामुळे अवास्तव गृहित आहे. पूर्ण रोजगार कमी कधीही नसतो, कारण की अर्थव्यवस्थेमध्ये आपण कुठलीही अर्थव्यवस्था बघितली ती जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ती विकसित अर्थव्यवस्था असो किंवा आपली भारताची अर्थव्यवस्था असो त्यामध्ये काही प्रमाणात बेकारी असते आणि त्यामुळे प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार अवस्था असतेच असे नाही. नेहमी पूर्ण रोजगार हा नसतो. कारण की पूर्ण रोजगार का नसतो, कारण की त्यामध्ये आपण असं बघू शकतो की मागणीची कमतरता असते आणि ज्यामुळे मागणीची कमतरता असते त्यामुळे अपूर्ण रोजगार अवस्थेला अर्थव्यवस्था संतुलित होत असते. त्यामुळे नेहमी पूर्ण रोजगार अवस्था असेलच असे नाही. पैशाचे इतर कार्याकडे त्याने दुर्लक्ष केलेले आहे. त्याने केवळ पैसा हा विनिमयाचे माध्यम म्हणून वापरला जातो हे लक्षात घेतलेले. प्रत्यक्षामध्ये पैसा कर्जफेडीचं साधन म्हणून वापरता येतो किंवा पैशाला रोख पैसा म्हणून मागणी असते. मग रोजचे व्यवहार करण्यासाठी मागणी असते, मग दक्षता हेतू म्हणून आपल्याकडे स्वतःकडे काही पैसा ठेवायचा असतो त्यासाठी मागणी असते. त्याचबरोबर साठेबाजी किंवा सट्टेबाजी, बाजारामध्ये शेअरच्या किमती चढ उतार होतात त्याच्यामध्ये गुंतवण्यासाठी आपल्याला काय तर पैसा आवश्यक असतो. मग पैशाची इतर कार्य जी आहे त्याने दुर्लक्षित केली आहे हे त्यावरती प्रामुख्याने टीका केली जात असते. बचत बरोबर गुंतवणूक नसते. या बाबतीत JBCA असे म्हणतात की बचत करणारा वर्ग जो असतो तो मध्यम वर्ग असतो आणि गुंतवणूक करणारा वर्ग जो असतो तो जो असतो हायर इन्कम ग्रुप किंवा उच्च वर्णीय किंवा उच्च पैसा असणारे श्रीमंत वर्ग असतो. त्यामुळे गुंतवणूक करणारे आणि बचत करणारे हे दोन वेगवेगळे वर्ग आहे आणि बचत गुंतवणुकीमध्ये समानता निर्माण होत नाही. कारण की बचत केवळ व्याजदरावर अवलंबून असते तर ती उत्पन्नावर अवलंबून असते. जेवढे उत्पन्न जास्त तेवढे काय तर बचत जास्त राहते. त्याचबरोबर गुंतवणूक केवळ व्याजदरावर अवलंबून राहत नाही,
तर ती भांडवलाची सीमांत लाभ क्षमतेवर अवलंबून असते. भांडवलाची सीमांत लाभ क्षमता म्हणजे काय? भांडवलापासून परतावा किती मिळतो, रिटर्न्स किती मिळतात हे महत्त्वाचे आहे. मग आपण आज एक रुपया गुंतवला तर त्यापासून आपल्याला किती रिटर्न्स मिळणार, व्याजदर किती, रिटर्न्स किती मिळणार, हे दोन्हींचा विचार एका वेळेस करावा लागतो. त्यामुळे बचत आणि गुंतवणूक या दोन्हींमध्ये समानता ही जी आहे ही निर्माण होत नसते असं इतर अर्थतज्ञांचं मत आहे. वेतन कपात अशक्य आहे. आज तुम्हाला माहिती आहे की विविध प्रकारच्या कामगार संघटना आहेत. मग या कामगार संघटना अजिबात मान्य करणार नाही की वेतन कपात आहे. एक वेळेस वेतन वाढ सर्वांना मान्य असते, परंतु वेतन कपात अजिबात शक्य नाही. आणि वेतन कपात केली तर काय होईल, प्रत्येक उत्पादकाने जर वेतन कपात केली तर त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची मागणी कमी होईल, उत्पन्न कमी होईल, आणि उत्पन्न कमी झाली की मागणी कमी होईल, आणि मागणी कमी तर मग पुरवठा आणि मागणी अशी स्थिती ही निर्माण होणार नाही. मग त्यामुळे वेतन कपात अशक्य आहे असं त्याचं म्हणणं आहे. पुरवठा बरोबर मागणीचं विश्लेषण चुकीचं आहे असं हे जेम्स केन्स यांनी म्हटलेलं आहे. कारण की पुरवठा आपली मागणी निर्माण करतो असं नसतं. कारण की पुरवठा जो आहे हा जास्त होऊ शकतो आणि मागणीची कमतरता असते. मागणीची कमतरता का असते, कारण की सर्वच सर्व उत्पन्न व्यक्ती आपल्या गरजांसाठी खर्च करत नाही, तो उत्पन्नातून काही भाग आपला उपभोगासाठी वापरल्यानंतर बचत करतो. आणि मग बचत केल्यामुळे जेवढं उत्पादन आहे तेवढी मागणी होणार नाही, काही भाग हा अर्थव्यवस्थेतून बाहेर पडतो बचतीच्या रूपाने. आणि गुंतवणूक सुद्धा ही बचत बरोबर समानता होत नाही, त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे पुरवठा बरोबर मागणी राहील हे विश्लेषण चुकीचं आहे. उत्पन्नाचे विषम वाटप झालेले असते. समाजामध्ये उत्पन्नाचं वाटप हे विषम प्रमाणात झाले असते. काही लोकांकडे जास्त पैसे असतात, काही लोकांकडे कमी प्रमाणात असतात. मध्यम वर्ग, श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग असे समाजाचं ही विभागणी झालेली असते. त्यामुळे उत्पन्नाचं विषम वाटप असल्यामुळे सर्व व्यक्ती हे बचत करत नाही आणि बचत बरोबर गुंतवणूक स्थिती ही आढळत नाही. त्यामुळे उत्पन्नाचं वाटप हे विषम आहे हे अर्थतज्ञांनी दाखवून दिलेलं आहे. त्याचबरोबर स्वयंचलित अर्थव्यवस्थेची संकल्पना चुकीची आहे. की अर्थव्यवस्था ही जी आपोआप नियंत्रित होते असं काही नसतं. कारण की अर्थव्यवस्थेमध्ये असे अनेक घटक असतात की त्यांना नियंत्रित करायचं असतं. आणि नियंत्रित करण्यासाठी काय तर सरकारला हस्तक्षेप करावा लागतो. आणि त्यामुळे स्वयंचलित अर्थव्यवस्थेची संकल्पना जी आहे ती चुकीची आहे असं इतर अर्थतज्ञांचं मत आहे. म्हणून सरकारच्या हस्तक्षेपाची गरज आहे. मग जेव्हा तेजी सारखी स्थिती निर्माण होते, भाववाढ होते, तेव्हा सरकारला हस्तक्षेप करावा लागतो. जेव्हा मंदी सारखी स्थिती निर्माण होते, लोकांना रोजगार मिळत नाही, बेरोजगारी निर्माण झालेली असते, ही दूर करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर कोरोना सारखी महामारी जर निर्माण झाली असेल तर त्यासाठी कोणी खाजगी उत्पादक किंवा संस्था येणार नाही, तेव्हा सरकारलाच हस्तक्षेप करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय अशा समस्या दूर होत नाही. बेरोजगारी, दारिद्र्य, भाववाढ या समस्या दूर करण्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची गरज आहे हे अर्थतज्ञांनी त्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. त्याचबरोबर अल्पकाळाचे विश्लेषणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कारण की जेबीसी म्हणतात की दीर्घकाळामध्ये मागणी आणि पुरवठा, पुरवठा बरोबर मागणी अशी स्थिती निर्माण होईल, पण अल्पकाळात काय होईल. जेबीसी यांच्या नियमावरती टीका केली जाते की अल्पकाळाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. मग जे एम केन्स काय म्हणतो की इन लॉंग रन वी ऑल आर डाईड, म्हणजे दीर्घ काळात आपण सर्व मृत असू. उद्या काय होणार आहे, भविष्यात काय होणार आहे हे आपल्याला माहिती नाही, त्याविषयी आपल्याला उत्सुकता नसते. आज काय होणार आहे, अल्पकाळामध्ये कशी स्थिती आहे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे अल्पकाळाच्या विश्लेषणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि त्यामुळे या सर्व टीका जेबीसी यांच्या नियमावर केल्या जातात. आणि 1929 जागतिक महामंदीमध्ये विशेषतः ह्या टीका या दिसून आलेल्या आहेत. आणि सेच्या नियमाच्या मर्यादा आपल्याला दिसून आलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आता बघितलं की जेबीसी यांचा बाजारविषयक नियम. तर यावरती तुम्हाला असाइनमेंट कुठली आहे, तर जेबीसी यांचा पुरवठ्याचा बाजारविषयक नियम सविस्तर स्पष्ट करा. आणि त्यानंतर जेबीसी यांच्या बाजारविषयक नियमाचे टीकात्मक परीक्षण करा. ह्या तुम्हाला दोन असाइनमेंट जे आहेत त्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे. आणि त्यानंतर PDF किंवा वर्ड फाईलमध्ये माझ्या ईमेल ॲड्रेसवरती adavsantosh09@gmail.com यावरती तुम्हाला पाठवायचं आहे. तर थोडक्यात आपण यामध्ये काय बघितलं, तर हे सारांश रूपाने आपण बघू शकतो की जेबीसी यांचा नियम काय सांगतो. तर प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करत असतो. बाजारामध्ये पहिली वस्तू येते आणि त्यानंतर आपोआप त्याची मागणी निर्माण होते. त्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्रमोशन करायला लागत नाही, त्याची कुठली जाहिरात करावी लागत नाही. आणि पुरवठा केला की आपोआप मागणी निर्माण होते, म्हणजे पिक्चर आला आपोआप सगळे बघतील असं गृहित त्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. हा नियम सनातन सिद्धांताचा गाभा आहे किंवा पाया आहे
हे आपण सांगू शकतो. अर्थव्यवस्थेत निर्माण होणारी प्रत्येक वस्तू वस्तुविनिमय पद्धतीने बाजारात विकली जाते आणि प्रत्येक जण दुसऱ्याची वस्तू विकत घेतो आणि आपल्या जवळची वस्तू विकतो आणि त्यामुळे पुरवठावर मागणी स्थिती निर्माण होते असं या नियमामध्ये सांगितलेले. त्यामुळे अतिरिक्त उत्पादन निर्माणच होत नाही आणि अतिरिक्त उत्पादन निर्माण होत नसल्यामुळे बेकारीची शक्यता नसते आणि त्यामुळे अर्थव्यवस्था जी असते पूर्ण रोजगार अवस्थेला संतुलित असते आणि दीर्घकाळात किंमत यंत्रणेमार्फत पुरवठाबरोबर मागणी अशी स्थिती निर्माण होते. परंतु आपण बघितलंय की 1929 जागतिक महामंदीच्या काळामध्ये या सनातन सिद्धांताच्या भागामध्ये काही टीका केल्या गेलेल्या आहे. JBCA यांच्या नियमाच्या मर्यादा या स्पष्ट झालेल्या आहेत आणि त्यामध्ये JM Keynes यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं आहे की 1929 जागतिक महामंदीच्या काळात JM Keynes यांनी JBCA यांच्या नियमावरती टीका केलेली आहेत. त्यामुळे पुढच्या आपल्या व्याख्यानामध्ये आपण शिकणार आहोत JM Keynes यांचा रोजगारविषयक सिद्धांत जो त्यांनी 1936 मांडलेला आहे. त्याचबरोबर इतर अर्थतज्ज्ञांनी त्यांच्या या नियमावरती काय टीका केलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत.